welcome all dear students dear students in previous lecture we have completed turmeric crop okay dear students today we are going to study ginger crop cultivation and it is a first part in ginger crop cultivation okay dear students i have divided ginger crop cultivation in two parts okay for detailed study and fully understanding

तर जिंजर क्रॉप कल्टिवेशनचा पार्ट पहिला बघत आहोत ओके या जिंजर क्रॉप कल्टिवेशनमध्ये जिंजरचं लोकल नेम काय त्याची फॅमिली कोणती त्याचं बोटॅनिकल नेम काय त्याची ओरिजिन काय ओके त्याचे इकॉनॉमिक युजेस म्हणजे आर्थिक महत्त्व काय आहे ओके जिंजर कल्टिवेशनचं आर्थिक महत्त्व काय आहे ओके देन इट्स इकॉलॉजी दॅट इज रिलेशन त्याचं आणि त्या क्रॉपचं जिंजरचं आणि त्याच्या इकॉलॉजी म्हणजे त्याच्या वातावरणाशी ओके रिलेशन काय आहे म्हणजे त्याचं वातावरण त्याला कोणत्या प्रकारचं लागतं म्हणजे स्व सॉईल क क्लायमेट कसं लागतं सॉईल कोणत्या प्रकारची लागते ओके त्या त्याच नंतर वरायटीज वेगवेगळे वेग वान ओके त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज जिंजर कल्टिवेशनसाठी जमीन कशी तयार करायची ओके त्यानंतर सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लांटिंग ओके प्लांटिंग करण्यासाठी जे वान आपल्या निवडायचं आहे जे बेन आपल्या निवडायचं आहे ते बेन कसल्या प्रकारचं पाहिजे ओके okay, कोणत्या प्रकारचं पाहिजे त्यानंतर सेट ट्रीटमेंट त्या बेनेवर बेने, बेने प्रक्रिया कशी करावी ओके okay, त्यानंतर सीड रेट त्याचं सेट रेट म्हणतात ओके okay, प्रति हेक्टर किती सेट रेट लागतो ओके त्यानंतर स्पेसिंग त्यानंतर प्लांटिंग टाईम प्लांटिंग मेथड्स त्याच्यामध्ये फ्लॅट बेड मेथड असेल आणि ब्रॉड रिज मेथड असेल ओके त्यानंतर इंटरकल्टिवेशन म्हणजे मशागत कशी केली जाते त्यानंतर मॅन्युरिंग म्हणजे खताची व्यवस्थापन कसं केलं जातं ओके आणि इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्थापन हे जिंजरमध्ये कसं केलं जातं ओके चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघूयात जिंजर क्रॉप इन डिटेल्स ओके दॅट इज द लोकल नेम फर्स्ट ऑफ ऑल द लोकल नेम काय आहे लोकल नेम लोकल नेम आहे जिंजरचं अद्रक कमा आले ओके okay, जिंजरला मराठी भाषेमध्ये स्थानिक भाषेमध्ये त्याला अद्रक किंवा आले असे म्हणतात ओके okay, त्याची फॅमिली आहे कोणत्या कुळातील आहे फॅमिली म्हणजे कुळ त्याचं कुळ आहे झिंजी बऱ्याशी झिंजी बऱ्याशी ओके okay, बोटॅनिकल नेम ओके okay, त्याचं शास्त्रीय नाव आहे झिंजीबर ऑफिसनेल ओके okay, त्यानंतर ओरिजिन आहे साऊथ ईस्ट आशिया ओके okay, साऊथ ईस्ट आशिया हा त्याचा ओरिजिन आहे ओके आफ्टर दॅट इकॉनॉमिक युजेस म्हणजे आर्थिक महत्त्व आपल्याला काय सांगता येईल ओके इट इज अन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ग्रोन इन इंडिया फॉर इट्स ॲरमॅटिक रायझोम्स हे एक भारतात घेतलं जाणारं अगदी महत्त्वाचं नगदी पीक आहे ओके मग हे नगदी पीक आहे याला नगदी पिकाचं महत्व का प्राप्त झालं तर याचे जे रायझोम्स असतात याच्या रायझोम्सला असा स्पेशल असा सुगंध सुगंधी वाश येतो सुगंध असतो याच्यामध्ये त्यामुळं याला एक स्पेशल महत्व भारताच्या कॅश क्रॉपमध्ये नगदी पिकामध्ये दिलं गेलं आहे ओके याचे कंद असतात ते ॲरोमॅटिक असतात ओके रॉ जिंजर इज यूज्ड ॲज स्पाइस मग आपण हार्वेस्टिंग केल्याबरोबरचे जे रॉ जिंजर असतात जे ओले जिंजर असतात ओके ज्यांची की प्रोसेसिंग करण्याच्या अगोदरचे जिंजर अद्रक अलेम त्यांचा वापर मसाल्याच्या पदार्थामध्ये करतात इट हॅज मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट कोल्ड ओके मग एखाद्या पेशंटला जर थंडी वाजत असेल ओके तर त्याला अद्रक ही दिली जाते त्याचा जा उप या अद्रकेचा उपयोग कोल्डमध्ये केला जातो ओके आफ्टर इट इज यूज इन प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स अँड कन्फेक्शनरी त्याचबरोबर याचा उपयोग मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारचे औषधांमध्ये केला जातो आणि कन्फेक्शनरी म्हणजे जे काही मेवा मिठाईचे पदार्थ असतात चॉकलेट असते ओके okay, अशा पदार्थामध्ये याचा उपयोग करतात इट इज यूजड फॉर प्रिपरेशन ऑफ सुंट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू मग याच्यापासून काय केलं जाते प्रोसेसिंग करून सुंट तयार करतात आणि या सुंटेला खूप असे औषधी गुणधर्म असतात त्याची खूप औषधी किंमत असते ओके इट इज एक्सपोर्टेड टू अदर कंट्रीज विच गिव्ज व्हॅल्युएबल फॉरिन एक्सचेंज मग फॉरिन कंट्रीला जर आपण पाठवलं अद्रक आले तर काय होतं त्यापासून आपल्याला जी काही फॉरिनची मिळकत मिळणार आहे ओके ती खूप मोठ्या प्रमाणावर मिळते ओके तर अशा प्रकारचं आर्थिक महत्व आपल्याला जिंजरचं सांगता येईल ओके एक्झाममध्ये दोन मार्कला राईट शॉर्ट नोट ऑन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिंजर आलं तर तुम्हाला दोन मार्कला हे लिहिता आलं पाहिजे ओके टेट्स इकॉलॉजी ओके इन इकॉलॉजी दॅट इज डिअर स्टुडंट्स इकॉलॉजी मीन्स द रिलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रॉप रिलेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉप टू देअर एनवायरमेंट ऑर पर्टिक्युलर ऑर्गनिझम दॅट इज द रिलेशन ऑफ दिस क्रॉप ओके इज जिंजर क्रॉप म्हणजे त्याला क्लायमेट म्हणजे वातावरण कसल्या प्रकारचं पाहिजे आणि सॉईल कोणत्या प्रकारची पाहिजे ओके डीअर स्टूडेंट्स फर्स्ट ऑफ ऑल सी द क्लायमेट ओके जिंजर इज अ ट्रॉपिकल क्रॉप ओके जिंजर हे ट्रॉपिकल क्रॉप आहे उष्ण कटिबंध येणारं पीक आहे इट रिक्वायर्स वॉर्म एंड ह्युमिड क्लायमेट याच्यासाठी उष्ण आणि दमट हवामान हे चांगलं असतं इट इज अ सेंड लव्हिंग प्लांट अँड ग्रोज वेल अंडर पार्शल सेल मग हे जे जिंजर आहे त्या जिंजरला सावली आव सावलीमध्ये येणारं हे पीक आहे त्यामुळं ज्या ठिकाणी थोडीफार सावली असते अशा ठिकाणी याची लागवड ही करतात ओके वी अंडरस्टँड देन इट रिक्वायर्स ॲम्पल मॉइश्चर फॉर नॉर्मल ग्रोथ ओके जर सर्वसाधारण वाढ व्हायची हो असेल तर याला चांगल्या प्रकारचं जमिनीमध्ये मॉइश्चर ओलावा असणं गरजेचं आहे कूल क्लायमेट इज निडेड ड्युरिंग रायझोम डेव्हलपमेंट ओके ज्यावेळेस कंदाची वाढ होत असते कंदाचा विकास होत असतो त्यावेळेस थंड हवामान मानवतं ओके इट इज ग्रोन ॲज रेनफेड क्रॉप इन हेवी एरियाज हेवी रेनफॉल एरियाज अँड ॲज इरिगेटेड क्रॉप इन मॉडरेट रेनफॉल एरियाज ज्या ठिकाणी भारी पाऊस पडतो चांगल्या प्रकारचा पाऊस पडतो त्या ठिकाणी हे क्रॉप रेनफेड क्रॉप म्हणून घेतलं जातं म्हणजे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून हे क्रॉप घेतलं जातं परंतु विद्यार्थी मित्रांनो जर पावसाचं प्रमाण थोडं कमी असेल ओके okay, मध्यम असेल तर हे क्रॉप इरिगेटेड क्रॉप म्हणजे त्याला आर्टिफिशियली कृत्रिमरित्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी देऊन ते क्रॉप घेऊ शकतो ओके डू यू अंडरस्टँड तर अशा प्रकारचं याला क्लायमेट हवामान हे आवश्यक असतं समजतंय मृदा माती कशा प्रकारची माती या अद्रक लागवडीसाठी लागते ओके वेलड्रेनड फ्रायबल लोमी ऑर एलुव्हियल सॉइल इज आयडियल फॉर जिंजर मग अद्रक लागवडीसाठी वेलड्रेन चांगली पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत लोमी त्याच्यामध्ये की सँड सिल्ट आणि क्ले हे जे घटक असतात सॉ मातीमध्ये म्हणजे ॲक्च्युअल चिकन माती ओके किंवा गाळाची माती जिंजर लागवडीसाठी योग्य असते ओके इट कॅन ऑल्सो बी ग्रो इन अ लाईट सॉइल रिच इन ह्युमस त्याचबरोबर हे जे पीक आहे जर सॉईल लाईट असेल तरी चालेल परंतु त्या सॉईलमध्ये ह्युमसचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे ओके हेवी वॉटरलॉग्ड वॉटर लॉग्ड अँड अल्कलाइन सॉईल्स आर नॉट सुटेबल एकदम भारीची जमीन आणि त्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं आहे ओके आणि क्षारपड जमीन ही या जिंजर लागवडीसाठी योग्य नसते ओके समजतंय डू यू अंडरस्टँड देन व्हरायटीज इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ जिंजर आर डे जानिरो चायना माहीम कोचीन अँड कालिकत ओके दिस आर दरायटीज ऑफ जिंजर देन प्रिपरेटरी टिलेज जमीन कशी तयार करावी लँड इज प्लॉड ट्वेंटी सेंटीमीटर डीप बाय आयर्न प्लॉ ऑर ट्रॅक्टर जी जमीन असते ओके ती जमीन वीस सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरून घ्यायची आहे कशाच्या सहाय्यानं एकतर लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं क्लॉट्स आर क्रश विथ क्लॉट क्रशर ओके जे क्लॉट क्रशर इक्विपमेंट आहे त्या क्लॉट क्रशरच्या सहाय्यानं जे ढेकळं असतात ते बारीक बारीक केले जातात अनादर क्रॉसवाईज प्लोविंग इज गिव्हन त्यानंतर दुसरी पहिली प्लोविंग आपण वीस सेंटीमीटर डीप केली आहे परंतु दुसरी प्लोविंग कधी करायची आहे ज्यावेळेस आपण जे क्लॉट झाले आहेत ते क्लॉट क्रश केलेत ते क्लॉट क्रश केल्यानंतर आणखी दुसरी एक क्रॉसवाइज प्लोईंग घ्यायची आहे म्हणजे आपण पहिली प्लोईंग जर या डायरेक्शनने केली असेल ओके या डायरेक्शनने केली असेल तर दुसरी प्लोईंग आपला या डायरेक्शन करणं गरजेचं देन अबाउट ट्वेंटी टू थर्टी टन्स पर हेक्टर एफ वाय एम इज ॲडेड टू सॉईल म्हणजे फार्म एड मॅन्युअर एफ वाय एम वीस ते तीस टन प्रति हेक्टर ही फार्म ऍड मॅन्युअर एवढं प्रमाण त्या फार्मॅड मॅन्युअरचं सॉईल प्रिपरेशन करत असताना टाकावं लागतं ओके देन आता जे आपण फार्मॅड मॅन्युअर टाकलं आहे ते फार्मॅड मॅन्युअर वेल मिक्स करून घ्यायचं आहे इट इज अ मिक्स्ड इन सॉईल बाय गिव्हिंग टू हॅरविंग्स मग फार्मॅड मॅन्युअर आपण क्लोविंग केल्यानंतर टाकलं आहे क्लॉड प्रेशिंग केल्यानंतर टाकलं आहे त्यानंतर एक दोन हॅरोविंग देऊन दोन पाळ्या देऊन ते एकदम मिक्स करायचं आहे जमिनीमध्ये शेवटी काय करायचं आहे लेवलिंग इज डन विथ द हेल्प ऑफ लेव्हलर मग शेवटी ती जमीन आपल्याला एकदम लेवल करून घ्यायची आहे लेव्हलरच्या सहाय्यानं ती जमीन एकदम सपाट करून घ्यायची आहे देन नेक्स्ट वन पॉइंट इज द सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लांटिंग ओके आपण प्लांटिंग करण्यासाठी आता आपण जमीन तर तयार केली आहे मग विद्यार्थी मित्रांनो जमीन केल्यानंतर प्लांटिंग करण्यासाठी ओके रायझोम प्लांटिंग करण्यासाठी कसल्या प्रकारचे किंवा कोणत्या प्रकारचं रायझोम्स आपण निवडले पाहिजेत ओके जिंजर इज प्रोपॅगेटेड थ्रू रायझोम्स हे आपल्याला माहितीच आहे की जिंजर जिंजरची लागवड अद्रकीची लागवड ही कंदा कंद, कंद वापरून केली जाते ओनली वेल मॅच्युअर्ड हेल्दी रायझोम्स आर यूज फॉर प्लांटिंग मग प्लांटिंग करण्यासाठी चांगले परिपक्व झालेले चांगले आरोग्य असलेले रायझोम्स आपल्याला निवडायचे आहेत इच शेट शूड हॅव टू टू थ्री स्प्राउटेड बर्ड्स मग आपलं जे बेणं आपण वाप वापरत आहोत त्या बेण्याला कमीत कमी दोन ते तीन कोंब आलेले असावेत इट शूड बी क्लीन अँड फ्री फ्रॉम रूट्स हे एकदम स्वच्छ असावेत आणि मुळापासून ते फ्री असावेत त्याला त्यानंतर ते स्वच्छ केल्यानंतर त्याचे संपूर्ण जे मुळं असतात ते मुळं काढून टाकणं गरजेचं आहे इट शूड बी डिशीज अँड पेस्ट फ्री ओके त्याचबरोबर हे जे आपण बेणं वापरलं आहे त्या बेण्याला कोणताही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झालेला असू नये ओके समजतय डू यू अंडरस्टँड आता आपण सेट तर निवडले परंतु डिशिज आणि पेस्ट पासून अटॅक थांबण्यासाठी त्या सेटवर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे ओके बघूयात सेट्स आर डिप इन सोल्युशन ऑफ नोव्हॅक्रॉन ऑर क्विनफॉस ॲट द रेट ट्वेंटी एम एल इन टेन लिटर वॉटर टू प्रिव्हेंट अटॅक ऑफ रायस मग कंद माशीचा अटॅक रोखण्यासाठी हे जे सेट असतात हे बेन असतं ते बेन काय केलं जातं नुव्या क्रॉन किंवा क्विनल फॉस्टच्या द्रावणामध्ये आता हे द्रावण वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात तयार केलं जातं आणि या द्रावणामध्ये नुव्या क्रॉन किंवा क्विनल फॉ सॉरी या द्रावणामध्ये जे सेट्स असतात ते सेट डिप केले जातात ते सेट बुडवले जातात ओके कशासाठी तर प्लांटिंग केल्यानंतर जी कंदमाशी असते त्या कंदमाशेचा अटॅक होऊ नये यासाठी अल्सो दे आर डिप्ड इन सोल्युशन ऑफ डायथेन एम फोर्टी फायव्ह ॲट द रेट थर्टी ग्रॅम इन टेन लिटर वॉटर टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ डिसिजेस मग वेगवेगळ्या रोगांचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून डायथेन एम फोर्टी फायव्ह या सोल्युशनमध्ये सुद्धा हे आ, कंद डीप केले जातात हे कंद बुडवले जातात आता सीड रेट म्हणजे सेट रेट कंदाचं प्रमाण अबाउट वन टू वन थाउजंड टू हंड्रेड किलोग्राम सेट्स आर रिक्वायर्ड पर हेक्टर एका हेक्टर लागवडीसाठी जिंजरच्या एक हजार ते बाराशे किलोग्रॅम म्हणजेच दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर एवढं कंद लागतात ओके देन स्पेसिंग रिक्वायरमेंट ऑफ स्पेसिंग इज थर्टी बाय थर्टी सेंटीमीटर स्पेसिंग किती पाहिजे तीस बाय तीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमध्ये तीस आणि दोन रोपामध्ये सुद्धा तीस ओके okay. थर्टी बाय थर्टी ओके okay. इथे क्रॉप इथे क्रॉप हे क्रॉप हे अंतर थर्टी पाहिजे आणि हे सुद्धा अंतर थर्टी पाहिजे याला थर्टी बाय थर्टी या अंतरावर याची लागवड ही करावी लागते ओके देन प्लांटिंग टाइम प्लांटिंग टाइम फॉर जिंजर इज फिफ्टीन्थ मे टू फिफ्टीन्थ जून पंधरा मे ते पंधरा जून असा या जिंजरच्या लागूडचा कालावधी आहे देन प्लांटिंग मेथड्स आता प्लांटिंग मेथडमध्ये पहिली मेथड आहे फ्लॅट बेड मेथड ओके आणि दुसरी आहे ब्रॉडरीज मेथड बघूयात आपण फ्लॅट बेड मेथड धिस मेथड इज फॉलोड इन ए लाईट सॉईल ही मेथड जर जमीन हलकी असेल तर फॉलो केली जाते द फ्लॅट बेड्स ऑफ फोर मीटर बाय फोर मीटर आर साइड ओके चार बाय चार मीटर अशा प्रकारचे तिथं फ्लॅट बेड सपाट वाफे तयार करून घ्यायचे आहेत ओके द सेट्स आर प्लांटेड टेन सेंटीमीटर डीप अँड ॲट ट्वेंटी टू थर्टी सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर ओके मग फ्लॅट बेड मेथडमध्ये काय केलं जातं जे सेट असतात ते सेट प वीस ते तीस सेंटीमीटर अंतरावर लावले जातात आणि त्याची खोली आहे त्या कंदांची लावण ती आहे दहा सेंटीमीटर ओनली वन साइड इज प्लांटेड इन ईच हिल अँड कव्हर्ड बाय सॉईल मग प्रत्येक ठिकाणी एका जागेवर एकच कंद लावायचा आहे आणि त्याच्यावर मातीही सारायची आहे लाईट इरिगेशन इज गिवन इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग मग ज्यावेळेस आपण प्लांटिंग करतो प्लांटिंग केल्यानंतर त्याच वेळेस एक हलकंसं पाणी देणं गरजेचं आहे ओके डू यू अंडरस्टँड समजतंय देन नेक्स्ट वन मेथड इज द ब्रॉड रिज मेथड ओके ब्रॉड रिज म्हणजे रुंद वरंबा पद्धती दिस मेथड इज फॉलोड इन मीडियम टू हेवी सॉईन ओके मध्य ते भारी जमिनीमध्ये या पद्धतीचा वापर हा केला जातो रेज्ड बेड्स ट्वेंटी टू थर्टी सेंटीमीटर हाय अँड सेवंटी फाय टू वन हंड्रेड सेंटीमीटर ब्रॉड ॲट द टॉप्स आर प्रिपेयर्ड ओके वीस ते तीस सेंटीमीटर उंचीचे वा वरंबा तयार करावा लागतो आणि त्या आणि त्याची जी रुंदी असते उंची वीस ते तीस सेंटीमीटर आणि रुंदी पंचाहत्तर ते शंभर सेंटीमीटर अशा प्रकारचा हा वरंबा असा रुंद वरंबा तयार करून घ्यावा लागतो द लेंथ ऑफ बेड्स फॅर इज फ्रॉम सिक्स टू टेन सेंटीमीटर सॉरी सिक्स टू टेन मीटर डिपेंडिंग अपॉन द स्लोप ऑफ लँड मग लांबी वाफ्याची लांबी किती घ्यायची आहे सहा ते दहा मीटरपर्यंत ओके कशाच्या लांबी कशावर अवलंबून आहे जे स्लोपवर हो। जर स्लोप जास्त असेल तर कमी लांबी घ्या जर स्लोप कमी असेल तर जास्त चालेल ओके okay. प्रकारे विद्यार्थी हे सांगता येईल ब्रॉड मेथड आता देन सेट्स आर प्लांटेड थर्टी सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर अँड टेन सेंटीमीटर डीप ज्याप्रमाणे फ्लॅट मेथड मेथडमध्ये सुद्धा तीस सेंटीमीटर अंतरावरच याची लागवड करतात त्याचप्रमाणे इथं सुद्धा तीस सेंटीमीटर अपार्ट अंतर ठेवूनच दहा मीटर दहा सेंटीमीटर खोलीपर्यंत लागण करावी लागते ओनली वन सेट इज प्लांटेड ॲट इच स्पॉट अँड कवर्ड बाय सॉईल म्हणजे एका ठिकाणी एकच कंद लावायचा आहे आणि त्याच्यावर माती ओढ घ्यायची आहे लाईट इरिगेशन इज गिव्हन इमिडियटली आफ्टर प्लांटिंग मग प्लांटिंग केल्याबरोबर लागवड केल्याबरोबर हलकंसं पाणी देणं हे गरजेचं आहे दिस मेथड ग्यूज अबाउट फिफ्टी पर्सेंटेज मोर फिफ्टी पर्सेंटेज मोर इल्ड दॅन फ्लॅट बिल्ड मेथड ओके मोर इल्ड ओके okay, पन्नास टक्के जास्त इल्ड या मेथडपासून मिळतं कोणत्या मेथडपेक्षा फ्लॅट बेड मेथडपेक्षा ओके okay, समजतंय डू यू अंडरस्टँड देन इंटर कल्टिवेशन अंतरमशागत जिंजरमध्ये अंतर मशागत कशी करतात जर्मिनेशन ऑफ जिंजर टेक्स प्लेस इन टू टू थ्री वीक्स जिंजरचं जर्मिनेशन हे दोन ते तीन आठवड्यात होतं ओके okay? थ्री टू फोर हँडविडिंग आर गिव्हन ॲट फिफ्टीन डेज इंटरवल पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं तीन ते चार खुरपण्या करणं गरजेचं आहे आणि त्याचं तन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे लाइट अर्धिंग अप ऑपरेशन इज डन ॲट द टाइम ऑफ सेकंड डोस ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर ऍप्लिकेशन मग आपण ज्यावेळेस नायट्रोजनस फर्टिलायझर ऍप्लिकेशन देणार आहोत कोणतं दोन नंबरचं दुसऱ्या दुसऱ्या वेळेस त्यावेळेस तिथं लाइट अर्थिंग अप म्हणजे प्लांटच्या बुडाला थोडी माती लावणं गरजेचं आहे त्यानंतर मॅन्युरिंग खत व्यवस्थापन अबाउट ट्वेंटी फायव्ह टू थर्टी टन्स ऑफ एफ आय एम ऑर कंपोस्ट इज ॲडेड टू सॉइल ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ लँड आपण ज्यावेळेस लँड प्रिपेअर करतो त्यावेळेस पंचवीस ते तीस टन एवढं एफ आय एम किंवा कंपोस्ट खत त्या जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे आता केमिकल फर्टिलायझर म्हणजे एन पी केचा डोस द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर इज सेव्हन्टी फाईव्ह किलोग्राम नायट्रोजन थर्टी किलोग्राम फॉस्फरस अँड थर्टी किलोग्राम पोटॅश परिटर सेव्हन्टी फाईव्ह थर्टी थर्टी ओके ऑफ ऑल फॉस्फरस अँड पोटॅश इज अप्लाइड ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग मग जो फॉस्फरसचा आणि पोटॅशचा डोस आहे तीस तीस किलोग्रॅम तो प्लांटिंगच्या वेळेस सर्वच्या सर्व देऊन टाकायचा आहे राहिला कोणता नायट्रोजनचा मग नायट्रोजनचा डोस असा कधी देते आता आपण बघूयात थर्टी फायव्ह किलोग्रॅम नायट्रोजन इज अप्लाइड सिक्स वीक्स आफ्टर प्लांटिंग अँड रिमेनिंग फोर्टी किलोग्रॅम नायट्रोजन अप्लाइड ऑर गिव्हन सिक्स वीक्स आफ्टर द अप्लिकेशन ऑफ फर्स्ट डोस मग पस्तीस किलोग्राम जो नायट्रोजन आहे तो पस्तीस किलोग्रॅम नायट्रोजन लागवड केल्यापासून सहा आठवड्यात द्यावा लागतो आणि राहिलेला चाळीस किलोग्रॅम म्हणजे चाळीस अधिक पस्तीस बरोबर पंचाहत्तर किलोग्रॅम जो राहिलेला चाळीस किलोग्रॅम आहे तो त्यानंतर सहा आठवड्यांनी दिला जातो म्हणजे पहिला डोस आपण ज्यावेळेस अप्लाय करतो त्या पहिल्या डोसपासून सहा आठवड्याचा अंतर ठेवून दुसरा डोस हा दिला जातो ओके डू यू अंडरस्टँड समजतंय त्यानंतर पाणी व्यवस्थापन फर्स्ट इरिगेशन इज गिव्हन इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग ओके पाण्याची पहिली पाळी कधी द्यायची आहे ज्यावेळेस आपण प्लांटिंग करतो प्लांटिंग केल्याबरोबर आपल्याला पाण्याचं पहिलं एक पाणी देणं गरजेचं आहे सबसिक्वेंट इरिगेशन आर गिव्हन ॲट टेन डेज इंटरव्हल मग राहिलेल्या ज्या पाण्याच्या पाळी आहेत त्या दहा दहा दिवसाच्या अंतरा देणं गरजेचं आहे इन ऑल जिंजर क्रॉप रिक्वायर्स सिक्स्टीन टू एटीन इरिगेशन्स मग सर्व बाबींचा जर विचार केला तर सर्वसाधारणत सोळा ते अठरा पाण्याच्या पाळ्या या जिंजर क्रॉपसाठी लागतात ओव्हर इरिगेशन और वॉटर स्टॅग्नेशन प्रॉप कंडिशन्स शुड बी अव्हॉइडेड ॲज इट लीड्स टू रॉट टर्निंग ऑफ डेव्हलपिंग ओके जास्त पाणी आणि पाणी साचण्याची कंडिशन असते ही पाण्या साचण्याची कंडिशन तिथं आपण अव्हॉइड केली पाहिजे म्हणजे तिथं आपण पाणी साचू न दिले पाहिजे वेगवेगळ्या ड्रेनेजच्या सहाय्यानं आपण ते पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे जर पाणी साचलं तर काय होईल जे रायझोन्स असतात ते रॉटनी होईल ते कुजतील ओके त्यासाठी तिथं पाणी साचू न देणं हे गरजेचं असतं ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज जिंजर क्रॉप कल्टिवेशनचा पार्ट वन बघितला ओके समजतंय डू यू अंडरस्टँड